गंभीर परिस्थिती आहे, काय नेमकी माहिती आहे, प्रत्यक्ष कोणी त्यामध्ये वाचलंय का किंवा काय नेमकी सगळी माहिती हातात आहे? मध्य प्रदेशमध्ये धार जिल्ह्यामध्ये एक दुर्घटना, दुर्दैवी घटना घडलेली आहे. अमळनेरकडे येणारी एस टी त्या नदीमध्ये पुलावरून कठडा तोडून पडल्यामुळे 13 लोकांचा मृत्यू, आतापर्यंत त्यांच्या डेड बॉडीज सापडलेल्या आहेत. झालेली घटना अतिशय दुर्दैव आहे. मी जे मृत्यू पावलेले आहेत त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती हे राज्य शासन संवेदना देखील या ठिकाणी व्यक्त करते. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी स्वतः मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांशी फोनवर बोललो. 2 वेळा माझी त्यांची चर्चा झाली आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी ही घटना अतिशय गांभीर्याने घेतली आहे. त्यांचं स्वतः त्या घटनेवर लक्ष आहे. एक मंत्री देखील त्या ठिकाणी त्यांनी अपॉइंट केलेला आहे. आणि अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडलेली आहे. त्याला राज्य शासनाच्या वतीने देखील जे मृत्यू ज्यांचा झालेला आहे त्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयाचा एक निधी देखील आपण जाहीर केलेला आहे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती हे शासन संवेदनशील आहे. आणि पुन्हा एकदा मी त्या मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. मध्य प्रदेश में जो महाराष्ट्र की एस टी जो अमळनेर में आ रही थी बस जो है एस टी, उसकी दुर्घटना हुई है, वो क्षतिग्रस्त हुई है नदी के बहाव में और एक फ्लाईओवर जो है उड़ान पुल से नीचे गिरकर 13 लोगों की मृत्यु हुई है. मैं वो मृतकों को भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूँ और उनके परिवार के लिए संवेदना प्रकट करता हूँ. मैंने मध्य प्रदेश के मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान साहब से 2 बार बात की है. वो खुद उन्होंने ये घटना गंभीरता से ली हुई है. उनका ध्यान उस घटना के ओर है और एक मिनिस्टर को भी उन्होंने इस रेस्क्यू के लिए अपॉइंट किया हुआ है. राज्य शासन की तरफ से 10 लाख रुपए का निधि मुआवजा वहाँ पर राज्य शासन ने जाहीर किया हुआ है. मी आता त्यांच्याशी बोलतो, परंतु योगेश कदम आपल्याला माहीत आहे आमदार आमच्यासोबत पहिल्या दिवसापासून आहेत आणि रामदास कदम साहेबांचं देखील शुभेच्छा आमच्यासोबतच होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांच्या शिष्टमंडळाने त्याच्यामध्ये जे पूर परिस्थिती झालेली आहे त्यामध्ये पंचनामे लवकर झाले पाहिजे, त्याचबरोबर नुकसान भरपाई लवकर मिळाली पाहिजे, अशा अनेक मागण्या होत्या. त्यावर मी नक्कीच ज्या सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सरकार निर्णय घेईल. विरोधी पक्षाचं कुठलंही काम आहे आणि म्हणून ते करायचं नाही अशी भूमिका सरकारची नाही. जे राज्याच्या हिताचं, जनतेच्या हिताची जी मागणी विरोधी पक्ष करेल नक्की त्याचा विचार सकारात्मक सरकार करेल. हो, कालच युवा सेनेचे पूर्वेश सरनाईक यांनी त्यांचे जे युवा सैनिक होते, युवती सैनिक होत्या, या सर्व मोठ्या प्रमाणावर आमच्या शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या भूमिकेला समर्थन दिलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर लोकप्रतिनिधी देखील ही भूमिका मान्य करतायत, स्वीकार करतायत. एक सर्व जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणावर सर्व लोक संपर्कामध्ये येत आहे. सर, द्रौपदी मुर्मू मॅडम के समर्थन में आपने कहा कि 2 महीने ज्यादा लोग वोट करेंगे, कई सारे लोग उनके समर्थन में कांग्रेस एनसीपी के लोग देंगे आपको. द्रौपदी मुर्मू मैडम जो है वो आदिवासी समाज की महिला भगिनी है और इसलिए सभी लोगों को उनके प्रति आदर है, सम्मान है और इसलिए यहाँ पर शिवसेना भाजप के सभी विधायक तो है ही है, सांसद भी है और कई अन्य पार्टियां जो है पक्ष है उनको भी उनके प्रति आदर है, क्योंकि एक आदिवासी समाज को
प्रधानमंत्री महोदय जी ने न्याय दिया हुआ, इसलिए उनकी भूमिका जो है बाकी लोगों के भी उनके प्रति सम्मानजनक है, इसलिए उनको भारी वोटों से वो विजय हो गए। आपके साथ जुड़े युवा सेना के रामदास कदम भी जुड़ रहे हैं, कई सारे पुराने लोग हैं वो भी जुड़ रहे हैं आपके साथ। ये हमारी जो भूमिका बाला साहब ठाकरे जी की जो भूमिका है, उनके विचार जो है, इनको लोग एक्सेप्ट कर रहे हैं, स्वीकार कर रहे हैं। ये इस राज्य के हित के लिए बहुत अच्छा है। हमारा एक ही ध्येय है, इस राज्य के सभी समाज घटकों को न्याय देना, उनका सम्मान करना, विकास करना और राज्य का भी सर्वांगीण विकास करना, यही हमारा मुख्य उद्देश्य है और इससे सब लोग जुड़ रहे हैं, काफी लोग। प्रकल्पांना सरसकट स्थगिती देणं योग्य ठरणार नाही असं अजित पवार म्हणतात। अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली आहे आधीच्या सरकारच्या काळातली, जे निर्णय घाई गडबडीमध्ये घेतलेले आहे, जे निर्णय अल्पमतात सरकार आल्यानंतर घेतलेले आहेत, त्यालाच स्थगिती दिलेली आहे। त्याच्यामध्ये जे अत्यावश्यक बाबी ज्या आहेत, अत्यावश्यक प्रकल्प जे असतील, त्यांना कुठली स्थगिती दिली जाणार नाही। कारण जे शेवटला जे आम्ही पत्र दिलं राज्यपालांना, गव्हर्नरना, त्यानंतर जी काही कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलेले आहेत त्याला स्थगिती दिलेली आहे। त्यामुळे लोकहिताच्या कामांना कुठलीही स्थगिती देणार नाही, आम्ही त्याच्यावर तात्काळ निर्णय घेऊ। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24